आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि छत्तीसगड सरकारचे माजी महाअधिवक्ता ॲडव्होकेट जुगलकिशोर गिल्डा सर आहेत सर आज पंतप्रधानांनी जेव्हा देशाला उद्देशून भाषण दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सेक्युलर सिव्हिल कोड असा एक शब्द वापरलेला आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड देशात प्रत्येकजण गेल्या काही वर्षांपासून ऐकून होतं कायद्याच्या दृष्टिकोनातून युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि सेक्युलर सिव्हिल कोड काही अंतर आहे का यामध्ये फार काही अंतर राहणार नाही आणि समान नागरी कायद्याचा विषय हा ब्रिटिश राजवटीपासनं आपल्या देशात उपस्थित झाला आहे ब्रिटिशांनी अठराशे पस्तीस सालात नागरिकांकरता वेगवेगळे कायदे नकोत असं म्हटलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण स्वतंत्र झाल्यानंतर ग जी घटना समिती होती घटना समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली त्या घटना समितीने जे कलम चौवेचाळीस आहे त्याबद्दल बराच विचार विमर्श विचार केला आणि घटना समितीमधील बहुतांश मुस्लिम सदस्य हे कलम चौवेचाळीसच्या विरोधात होते पण घटना समितीमधील पारसी सदस्य आणि ख्रिश्चन सदस्य हे दोन सदस्य आर्टिकल चौवेचाळीसला घटनेच्या मूलद्भूत अधिकारांमध्ये म्हणजे पार्ट थ्रीमध्ये इन्क्लूड करण्याच्या फ पक्षात होते पण आजपर्यंत कलम चौवेचाळीसबद्दल कुठलंही ठोस पाऊल उचलल्या गेलेलं नाही आहे सर्वोच्च न्यायालयानेच्या खंड तेरा जजेसच्या न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकोणीसशे त्र्याहत्तर साली केशवानंद भारती केसमध्ये याबद्दल विमा विचार विचारमंथन व्हायला पाहिजे अशी सूचना केली होती आणि आशय निर्देश देण्याचा न्यायालयाधिकारने असं म्हटलं होतं त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली शहाबानो केसमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने याच्याबद्दल भाष्य केलं एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर एकोणीसशे नव्याण्णव सालात दोन हजार तीन सालात आणि दोन हजार वीसमध्ये न्यायमू एकवीसमध्ये न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांनी समान काय समान नागरी कायदा होण्याबद्दल मत नोंदवलेलं आहे त्यामुळे समान नागरिक कायदा होणं हे गरजेचं आहे हे सर्व न्यायालयाने आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने उद्धृत केलेलं आहे Uh, याच्याबद्दल जसं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे आणि नंतरचे पण दाखले आहे सर्वोच्च न्यायालयाचे की अनेक न्यायाधीशांनी सर्व समान नागरी कायदा देशात व्हायला हवा असं मत प्रकट केलं आहे मात्र कुठंतरी त्या संदर्भात संसदेचा सार्वभौमत्व जो आहे तो स्वीकार केला आहे का म्हणजे संसदच ते करेल असा सर्वोच्च न्यायालयाचा स्टँड वारंवार राहिला आहे हा संसदच ते करू शकतं आणि न्यायालय कुठलेही निर्देश देऊ शकत नाही असं वारंवार न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलं आहे कारण की ही राज्यघटनेची मार्गदर्शक तत्व जी आहेत त्यामध्ये त्या, त्या प्रकरणांमध्ये कलम चौवेचाळीस हे दा, आहे आणि त्यामुळे न्यायालयाला असं कुठलाही अधिकार नाही की त्याद्वारे ते आप सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय संसदेला म्हणू शकतात की तुम्ही अशा प्रकारचा कायदा करा आज जेव्हा पंतप्रधानांनी त्या संदर्भातला सुतोवाच केला त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड असा शब्द प्रयोग नाही वापरला त्यांनी सेक्युलर सिव्हिल कोड असा शब्द वापरला पण सरकारला हे करण्यापासून थांबवण्यासाठी जर उद्या कोणी सर्वोच्च न्यायालयात गेलं तर काय स्थिती राहू शकते कारण अशा याचिका होऊ शकतात की सरकारने हे पाऊल उचलू नये म्हणून अशा याचिका दाखल केल्या जाऊ शकतात याबद्दल सर्वोच्च न्यायालय कुठलीही याचिका स्वीकारणार नाही कारण की सर्वोच्च न्यायालयाचे हे दाखले आहेत की सरकारला ज्या सरकारला हे करण्याचा अधिकार आहे आणि कलम चौवेचाळीस जे आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की स्टेट स्टेट शॅल एंडेवर टू ब्रिंग युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यामुळे अशा याचिका जरी आल्या तरी त्या खारिज होण्यास पात्र राहतील सर uh, सध्याची जी राजकीय परिस्थिती कारण uh, जर uh, युनिफॉर्म सिव्हिल कोड करायचा असेल तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा बहुमत संख्याबळ जो आहे तो संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये लागेल तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा सेक्युलर सिव्हिल कोड होणं शक्य आहे का त्यासाठी बहुमताचा काय निकष आहे काय आक, आ, नियम आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता चंद्राबाबू नायडूचं तेलुगू देसम किंवा नितीश कुमारांचं जनता दल यू किंवा इतरत्र पक्ष हे युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा सेक्युलर सिव्हिल कोडला समर्थन देणार नाही आणि त्यामुळे संख्याबळ हे कमी आहे आणि हे संख्याबळ कमी असल्यामुळे ते सध्या नजीकच्या परिस्थितीत तरी या संख्याबळामुळे द संसदेच्या दोन्ही सभागृहात बिल हे पूर्ण मंजूर होणे अशक्य प्राय वाटतं जेव्हा संख्याबळ राहील किंवा जर मुस्लिम मतांवर डोळा ठेवून जे पक्ष काम करणार नाही किंवा जे भारतासाठी काम करणारे पक्ष असतील समजा जर त्यांनी या या क युनिफॉर्म सिव्हिल कोडला किंवा समान नागरी कायद्याला पाठिंबा दिला तरच ते शक्य होऊ शकेल बहुमत किती दोन तृतीयांश लागेल की, की साधा बहुमत साधं बहुमत जरी असलं तरी त्या साध्या बहुमताच्याद्वारे हा कायदा कायदा मंजूर होऊ शकतो सर अखेरचा प्रश्न जर युनिफॉर्म सिव्हिल कोड सेक्युलर सिव्हिल कोड असा अशा, अशा कुठलाही कायदा पुढं भविष्यात अस्तित्वात आला तर ता सध्याचे प्रचलित काही जे धार्मिक धर्म धर्माच्या आधारावरील कायदे आहेत ते त्यांची स्थिती काय राहील धर्माच्या आधारावरील कायदे म्हणजे मुस्लिमांचं जे विवाह किंवा त्यांच्याबद्दलचा वारसा हक्काचा प्रश्न किंवा त्यांच्या घटस्फोटाबद्दलचा प्रश्न किंवा ख्रिश्चनांच्या विवाहाचा प्रश्न ख्रिश्चनांच्या घटस्फोटाबद्दलचे कायदे आणि बाकी पारसी धर्माचे स किंवा अनेक धर्मामधले जे कायदे आहेत त्यांचं पूर्णपणे एक पूर्णपणे ते नष्ट होतील आणि एकच कायदा सर्व नागरिकांना धर्मविरहित कायदा तो लागू होईल आणि या कायद्यामुळे सर्वच प्रश्न जे आहे आज काय ऐंशी टक्के जनता जी आहे ती जनता समान नागरी कायद्याला विरोध करणारी नाही आहे फक्त वीस टक्के जनता समान नागरी कायद्याला विरोध करणारी आहे असं न्यायमूर्ती कुलदीप सिंग यांनी सरला मुद्गल नावाच्या एका खटल्यात एकोणीसशे पंच्याण्णव सालात उद्धृत केलं आणि हे असतानासुद्धा वीस टक्के जनता जरी आज विरोधात असली पण त्या वीस टक्के जनतेच्या मतांवर डोळा ठेवून अनेक पक्ष जे आहेत त्या समान नागरी नागरिक कायद्याला कायद्याला ते समर्थन देणार नाहीत आदिवासी समाज जे आहे अनुसूचित जमाती त्यांच्याबद्दलही काही नियम बदलावे लागू शकतात जर युनिफॉर्म सिव्हिल कोड अस्तित्वात आला तर हो अनुसूचित जातींमध्ये जे विवाहाबद्दल कायदे आहे किंवा त्यांच्या ज्या चालीरीती आहे त्यासुद्धा बदलाव्या लागतील आणि त्यामध्ये फारसा काही मोठा फरक होणार नाही कारण की ते आदिवासी जरी असले तरी हिंदूच आहेत आणि आज जर समान नागरिक कायदा लागू केला तर तो त्यांना लागू होईल तर खूप महत्त्वाची माहिती जी आहे ती सरांनी दिलेली आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड असो किंवा सेक्युलर सिव्हिल को कोड असो फक्त शब्दांचा फरक आहे मात्र पंतप्रधानांनी जो सुतोवाच केलेला आहे आजच्या त्यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या उद्बोधनामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे त्र्याहत्तरपासून वेगवेगळ्या खटल्यांमध्ये वारंवार तशी सूचना केलेली आहे त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड जर करायचा असेल तर त्याचे सर्व अधिकार संसदेवरच आहे आणि संसदेचीच ती जबाबदारी आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट